बातमी आहे पुण्यातून। म्हाडाची आज होणारी ऑनलाईन सोडत ही पुढे ढकलण्यात आलेली आहे। प्रशासकीय कारणामुळे ही सोडत पुढे ढकलण्यात आली आहे। म्हाडाची ऑनलाईन सोडत आज होणार होती, मात्र ही ऑनलाईन सोडत आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। प्रशासकीय कारणामुळे ही सोडत पुढे ढकलण्यात आल्या असल्याचं समजतंय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, म्हाडाची जी सोडत होती ऑनलाईन ती पुढे ढकलण्यात आली आहे, कोणती प्रशासकीय कारण अशी सांगण्यात आली आहेत की ज्यामुळे ही सोडत पुढे ढकलली आहे? नक्कीच, खरं तर पुणेकरांचं जे घराचं स्वप्न होतं ते आता काहीस लांबणीवरती म्हाडाच्या या निर्णयामुळे गेलेलं पाहायला मिळतंय। खरं तर प्रशासकीय कारण देत म्हाडाने जो आहे तो हा निर्णय घेतलेला आहे। जवळपास 5,863 घरासाठी म्हाडा पुणे मंडळाची आज सोडत निघणार होती। 5 सप्टेंबरला जे ते अर्ज नोंदणी प्रक्रिया देखील यासाठी करण्यात आलेली होती। या प्रक्रियेला पुणेकर नागरिकांनी प्रतिसाद देखील दिलेला होता। 7,000 नागरिकांनी म्हाड्याच्या या योजनेचा देखील लाभ घेतलेला होता, परंतु प्रशासकीय कारण सांगण्यात आलेलं आहे, या कारणाने अजून स्पष्टता आलेली नाहीये। परंतु प्रशासकीय कारणांमुळे हा निर्णय जो आहे तो म्हाडाने सध्या घेतलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रीय विकास मंडळातर्फे पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर, सांगली अशा विविध गृहनिर्माण योजनेतील जवळपास 5,863 घरांच्या विक्रीची जी सोडत होणार होती ती या पुढे ढकलली आहे। आणि परंतु लवकरच नवीन तारीख देखील याबाबतची जी आहे ती जाहीर करण्यात येईल असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे घराचं स्वप्न जे आहे ते अर्जदारांचं काही अंशी पुढे गेलेलं सध्या तरी पाहायला मिळत आहे। रोहन, याची पुढची तारखेविषयी काही सांगण्यात आलंय का? आपण याबाबत जे आहे ते पुणे गृहनिर्माण व क्षेत्रीय विकास मंडळाला यापूर्वी विचारणा केलेली आहे, परंतु त्यांचा जो वेळ घेण्याचा प्रक्रिया आहे त्याला थोडीशी आणखी वेळ लागू शकतो असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे नेमकी तारीख जी आहे ती अद्यापपर्यंत त्यांच्याकडून दिलेली नाहीये। येत्या 2 दिवसामध्ये ते नवीन तारीख जी आहे ते त्यांच्या वेबसाईट वरती आणि प्रेस रिलीज करून सांगतील, अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो त्यांनी सांगितलं पाहायला मिळतो। जी जी, धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। म्हाडाची आज होणारी ऑनलाईन सोडत ही पुढे ढकलण्यात आलेली आहे। प्रशासकीय कारणामुळे ही सोडत पुढे ढकलण्यात आली आहे।